फ्लिपकार्टसारख्या ऑनलाईन पोर्टलवरून तुम्ही आम्ही अनेकदा खरेदी केली असेल, मात्र याच पोर्टलवरून चक्क तलवारी, चाकू अशा धोकादायक शस्त्रांची विक्री होत असल्याचं समोर आलंय. औरंगाबादमध्ये पोलिसांच्या सतर्कतेनं हा सगळा साठा जप्त करण्यात आलाय. पाहूया एक धक्कादायक रिपोर्ट. कागदामध्ये गुंडाळण्यात आलेल्या या 12 तलवारी, 13 मोठे चाकू, जांबिया, गुप्ती आणि कुकरी, औरंगाबाद मधून हा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही सगळी शस्त्र फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग पोर्टलवरून मागवण्यात आली होती. शोभेच्या वस्तू म्हणून तलवारी, गुप्ती, जांबिया अशी धारधार आणि धोकादायक शस्त्र सहजपणे मागवता येतात. याच माध्यमातून शहरात शस्त्रांचा पुरवठा होत होता. भारतीय कायद्यानुसार अशी शस्त्र मागवता येत नाहीत, शोभेसाठी विकता येतात, मात्र त्याचाही परवाना काढावा लागतो. मात्र नियमांची पायमल्ली करत औरंगाबाद मधल्या तब्बल 24 लोकांनी ही शस्त्र मागवली होती. त्यात 12 तलवारी, 13 मोठे चाकू, जांबिया, गुप्ती, कुकरी अशी धोकादायक शस्त्र होती. शहरात 2 ठिकाणी एका कुरिअर कंपनीत ही शस्त्रास्त्र असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्या आधारे पोलिसांनी या कुरिअर कंपनीवर छापा टाकला आणि शस्त्रसाठा जप्त केला. रात्री 10:30 सुमारास फ्लिपकार्टचं एक हब आहे, त्या ठिकाणी रेड केली असता आम्हाला साधारणतः 28 वेपन्स मिळाले, ज्यात काही तलवारी, गुप्ती आणि काही सुरेसुद्धा आहेत मोठ्या साईजचे. प्राथमिक चौकशी केला असता असं आढळलं की साधारण 24 लोकांनी, जे की वेगवेगळ्या परिसरामध्ये राहणारे आहेत औरंगाबाद शहराच्या, त्या लोकांनी हे ऑर्डर केलेले होते आणि तो माल डिलिव्हरीसाठी त्या ठिकाणी आलेला होता, तर तो आपण जप्त केलेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. ही शस्त्र कशासाठी मागवण्यात आली होती त्याची चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर औरंगाबादमध्ये नुकत्याच भडकलेल्या दंगली आधीही अशा प्रकारे शस्त्र मागवण्यात आली होती का याचा तपास पोलीस करत आहे. या प्रकरणी फ्लिपकार्टचीही चौकशी होणार आहे. 24 साधारण 6 आरोपी आपण अरेस्टसुद्धा केलेले आहेत आणि आता पुढचा तपास आपण कुठून आलेत, कोणी मागवलेत, कशासाठी मागवलेत, काय पर्पज होता, ह्या सर्व गोष्टींचा आता इन्व्हेस्टिगेशन करत आहोत. औरंगाबादमध्ये नुकतीच दंगल शमली आहे, आता कुठे शहर पूर्वपदावर येत आहे, त्यातच अशा पद्धतीनं शस्त्रसाठा सापडणं निश्चितच धक्कादायक आहे. आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे घर बसल्या अशी शस्त्र मिळत असतील तर ते अतिशय धोकादायक आहे. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.